माता पालक संघ या ग्रुपवर जो आपण ग्रुप तयार केला आहे त्या ग्रुपवर आम्ही जे व्हिडिओ टाकतो तर त्या व्हिडिओनुसार तुम्ही ॲक्टिव्हिटी मुलांची घेता का? हे ॲक्टिव्हिटी घेताना तुम्हाला कसं वाटते, तुमचा अनुभव कसा राहिला? अनुभव तो खूपच आहे. हां, म्हणजे कसं वाटते तुम्हाला? तसं तर आपण वेळ मुलांना देऊ शकत नाही ना, ॲक्टिव्हिटीज जेव्हा आपण घेतो ना त्यांच्यासोबत, हां, तर तितका वेळ ते पोरांना देतो ना आपण. हां हां, तर त्या मनाला समाधान वाटते की आपण आपल्या बाळाला इतक्या इतक्या वेळ देतो. आणि मूल कसं रिॲक्ट करते, म्हणजे मुलाला आवडते का ते सगळं करायला? हो, नेहमीच आवडते की कधी कधी लावते? नाही नाही, अगर आपण एखादी गोष्ट दिली त्याला तर ते चेहरा फुलून जातो. आणि एखाद्या वेळेस मुळात नसलं तर मग सगळं कसं कसं राहतं. बरं, आता हे दरवेळेस तुम्ही जे ग्रुपवर पाहता ॲक्टिव्हिटी, तुम्हाला काही अडथळे वाटतात का? काही असं वाटते का की अरे असं नाही असं, म्हणजे मॅडमची हेल्प घ्यावी वाटते? नाही, तसे अडथळे तर नाही वाटत. व्हिडिओ चांगलाच असतो, काही काही गोष्टी जर अडचण वाटली तर असं वाटतं बा पॅरेंट्सला नाही समजलं तर टीचरची राय घ्यायला बरं आहे. हां, मग तुम्ही कॉल करता तुमच्या क्लास टीचरला, तुमच्या मुलाच्या क्लास टीचर? हो हो. अच्छा, आणि त्यांचा पण प्रतिसाद चांगला मिळतो? हो हो. तुम्हाला समजावून सांगतात? हो. थँक्यू. आता 1, 2, 3 आणि 1 सोडून द्यायचं. आणि